पण ज्या मुंबईची सूत्र शिवसेनेकडे आहे त्या शिवसेनेने कधी मुंबईला एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून अडचणीत बाहेर काढलेलं पाहायला मिळालं नाही. पावसाळ्याला की मुंबई आपली पाण्यामध्ये जाते, कचऱ्याच्या संदर्भामध्ये आज देखील मुंबईमध्ये किती समस्या पाहायला मिळतात ते आपण पाहतोय. दारावी असेल किंवा इतर आपल्या झोपडपट्टी असेल, त्याही झोपडपट्टीमध्ये गरीब वर्ग किंवा मध्यमवर्गीय कशा पद्धतीने जीवन जगतात हे आपण त्या ठिकाणी अनुभवतोय. उपमहापौर अनेक वर्ष भाजपचा आहे, महापौर अनेक वर्ष शिवसेनेचा आहे. निव्वळ अशा पद्धतीने वातावरण तयार करायचं की उद्या मुंबईमध्ये काही घडलं तर मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या येणाऱ्या माणसाला आधार देण्याचं काम फक्त शिवसेना करू शकते अशा पद्धतीचं एक वातावरण इतर प्रत्येकाच्या मनामध्ये. तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास अधिक आहे, पण आजची परिस्थिती जर पाहिली तर मोठे समाज हे आज बलभीत अवस्थेमध्ये जीवन जगतायत.